रामकृष्ण आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंग राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद की गणेश चौधरी मृदंग राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओचा टॉपिक म्हणजे मध्यलय त्रिताल मात्रा 8. तर या अगोदरही मी दोन व्हिडिओ याचे अपलोड केलेले आहेत विशिष्ट प्रकार, तर ते आपण बघू शकता. आपल्याला जर ते सापडत नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे, तर आपण तिथून बघू शकता. तर अगदी महत्त्वाचे दोन्ही पार्ट आहेत, तर ते बघून घ्या. त्याच्यानंतर हा तिसरा पार्ट, तर याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे मी आपल्याला देणार आहे. तर बघा, बरेच जण असे म्हणतात की बोल आपण बोल देतात, पण ते बोल कुठं वाजवायचे हे सुद्धा सांगा. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सुद्धा सांगितले जाईल. तर बघा, सुरुवातीला हे बोल आपण रेला म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतो, या बोलाचा आज जे देणार आहे या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आलापी गायन ज्यावेळेस चालू असते, गायनामध्ये ज्यावेळेस आलापी चालू असते, त्यावेळेस सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर भजनामध्ये सुद्धा वापर करू शकतो, आणि स्वतंत्र ज्यावेळेस सोलो वादन चालू असते त्यामध्ये कृतलयमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. तर अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कारण की ज्यांना या बोलांची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे बोल पोहोचले पाहिजे. व त्यानंतर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला, वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मध्यलय त्रिताल मात्रा 8 भाग 3 त्याच्यामधील पहिला प्रकार अगदी महत्त्वाचा प्रकार आहे. तर हा प्रकार रेल्यामध्ये सुद्धा मोडतो. तर बघा, सुरुवातीला आपल्याला 8 मात्रामध्ये म्हणून दाखवतो. बघा, धा तिट्ट धा तिट्ट 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 धा तिट्ट धा तिट्ट ता तिट्ट ता तिट्ट 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 ता तिट्ट ता तिट्ट. तर बघा, अगदी महत्त्वाचा बोल आहे. तर बघा, सुरुवातीला धा, तर अक्षराची ओळख आपल्याला असेलच तरी लाईट लाईट थोडी सांगतो. तर बघा, सुरुवातीला सर्वप्रथम आपलं धुन पुढे दिसत नाही, त्याच्यामुळे ज्यावेळेस मी वरच्या साईडला म्हणतो धुमाच्या त्यावेळेस या पद्धतीने वाजवायचं, आणि ज्यावेळेस मध्यभागी म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने. तर बघा, सुरुवातीला धा, तर बघा धा हा सुरुवातीला वाजू शकतो, पण याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त या बोलासाठी चॅटचा वापर करायचा. तर बघा, धा सगळे वाजवता येते. परत तिट, तर तिट वाजवताना ज्यावेळेस आपण चॅटवर वाजवतो त्यावेळेस उलट तिट वाजवायचं, तिट तर्जनीतून सुरुवात करायची. परत धा तिट अक्षर, बघा आता दोन्ही मिळून धा तिट धा तिट. त्याच्यानंतर अक्षर बघा, तिट तिट. तर बघा, तिट तिट, परत उलटा तिट वाजवायचा याच्यामध्ये. बघा, तिट या पद्धतीने परत धा तिट धा तिट. आणि त्याच्यानंतर खालचे 4 मात्रा खालची ओळ, ता तिट ता तिट 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 धा तिट धा तिट. तर बघा, ता तिट अक्षर कोणत्या पद्धतीने वाजवायचं, ता तिट. तर बघा, हा सिंगल ता आहे त्याच्यामुळे सिंगल याच्यावरच वाजवायचं. परत या पद्धतीने वाजवायचं, आणि जोडता जर असला तर आपण या पद्धतीने सुद्धा वाजू शकतो. माझ्यामध्ये या पद्धतीने आपण सुद्धा वाजू शकतो. तर बघा, परत तिट तिट, परत ता तिट ता तिट, किंवा धा तिट धा तिट. बोल आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे व्यवस्थित बघून. बघा, परत या पद्धतीने वाजवायचं. तर आता एकल, तर बघा, एक पट दुप्पट तिप्पट चौपट कोणत्या पद्धतीने वाजवायचा हा बघा.
त्याच्यानंतर त्याचाच प्रकार दुसरा धातिट धातिट धा धातिट 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 तातिट तातिट धा धातिट 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 अगदी सोपा पहिल्या बोलासारखं धातिट धातिट बघा परत धा धातिट 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 त्यानंतर परत तातिट तातिट किंवा दोन्ही प्रकारे वाजले जाते परत धा धातिट 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 परत परत तिट परत धातिट परत धातिट या पद्धतीने वाजवलं जातं एका लयीमध्ये बघा एक गड दुप्पट तिप्पट चौपट क्रिकेट
अतिरिक्त देना या पद्धति ने वाजायचे तर आता लई मध्ये कसं वाजायचे एका बघा जेवढे बोल झाले अगदी महत्त्वाचे बोल आहेत तर इकडे सुरुवातीला आपल्याला परत वाजून दाखवतो सुरुवातीचा बोल आपला धातिट 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 दिन देना त्रिकट देना दिन धागी न धात्र कट दिन ती न त्रिकट देना दिन धागी न धात्र ते जनम करता दिन देना त्रिकट देना दिन देना त्रिकट देना दिन देना त्रिकट देना दिन देना त्रिकट देना अगदी महत्त्वाचे बोल आहेत याचे तुम्ही चांगला रियाज करा या बोलाचा मीही चांगला रियाज करेन व अगदी महत्त्वाचं म्हणजे बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण